नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रतीक पाटील यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्याशीही शेअर करते आयुष्यात चढउतार येणं दुःख येणं त्रास होणं अपयश पचवणं हे सगळ्यांनाच करावं लागतं आयुष्याच्या अशा खडतर काळात अनेकांचा उत्साह गळून पडतो कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला प्रोत्साहनच काय पण हातातलं आहे ते काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही मग काही वेळा अपयशानं सारखं डावललं जाण्यानं खचून जायला होतं झालं असेल ना कधीतरी असंच तुमच्याबरोबर चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात येतात आयुष्यात जर वाईट दिवस आलेच नाही तर चांगल्या दिवसाची किंमत कशी कळणार हो ना तर श्रोते हो आयुष्याच्या या चढउतारावर आपल्या सगळ्यांचाच प्रवास थोडा सोपा व्हावा मनोधैर्य गळू नये प्रोत्साहनाची कमी पडू नये यासाठी काही टिप्स आजच्या आनंदी कट्ट्यावर बडे बडे देशो मे ॲस छोटी छोटी बातें होती रहती है हा डॉयलॉग तर आपल्याला तोंडपाठच असेल मग आयुष्यात या फेमस डॉयलॉगचा वापर करून बघा निराशा कशी एका झटक्यात पळून जाते ते आणि एखादं नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा हातातलं काम संपवण्यासाठी कसं प्रोत्साहन मिळतं ते निराश व्हायचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे जेव्हा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते आपल्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला खचून गेल्यासारखं वाटतं पण अशावेळी लक्षात ठेवायचं की अशा लहान मोठ्या अपयशांनी फार काही फरक पडणार नसतो मोठं यश प्राप्त करण्यासाठी अडचणींना सामोरं जावंच लागतं त्यामुळं मोठं यश आपलं अल्टिमेट गोल काय आहे यावर लक्ष द्यायला हवं ही आपली ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना किरकोळ अपयश हे मिळणारच हे लक्षात ठेवायलाच हवं आणि त्याचबरोबर आपण स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करायला हवा की यानंतर मिळणारं जे यश असणार आहे ना ते खूप मोठं असणार आहे अशा प्रकारे जर आपल्या ध्येयाचा विचार आपण सतत मनात ठेवला तर वेळोवेळी इतर कोणत्या प्रोत्साहनाची गरजच उरणार नाही आणि अपयश अपयशाला अपयश न समजता धडा समजायला हवं आपल्या मर्जीप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही खूप प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश आपल्या पदरी पडत नाही कित्येकदा सगळे प्रयत्न व्यर्थ जातात आणि हाता तोंडाशी आलेला घास जातो अशा वेळी काय येतं आपल्या मनात हे अपयश आहे आणि त्यातून येते ती निराशा पण आयुष्यात नेहमीच अशा वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आयुष्यात अपयश वगैरे असं काही नसतंच ते असतात ते धडे जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश आहे असं वाटतं तेव्हा तेव्हा त्यातून आपण काय शिकलो हे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा तसा प्रयत्न आपण केला तर अपयशामुळे आपण खचून जाणार नाही हे अपयशच हे धडेच आपल्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देत राहतील या साऱ्यामध्ये मात्र आपला इगो सोडून द्यायची तयारी ठेवायला हवी आयुष्यात इगो या गोष्टीला अजिबात कुरवाळत बसता कामा नये आणि ज्यांना ही सवय असते त्यांच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीच घडते एखाद्या व्यक्तीनं जर अशा लोकांच्या चुका दाखवून दिल्या किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं इगो आड येतो प्रगतीच्या मार्गावरचा एक मोठा अडथळा म्हणजे इगो आपलं काही चुकलं असेल तर ते मान्य करा चुका होतात याचा अर्थ आपण प्रयत्न करतो आहोत त्यामुळे चुका होणं खरं तर ही चांगलीच गोष्ट आहे पण ती चूक परत परत होता कामाने चुकांबद्दल इतरांकडनं सल्ले ऐकण्यात कुठलाच कमीपणा वाटता कामाने उलट वेगवेगळ्या बाजू यामुळं आपल्याला समजतील आपण भरकटलेले असू तर योग्य दिशा त्यातून मिळेल चुकांमुळे खचून न जाता लोकांचे सल्ले सूचना जर आपण योग्य स्पिरिटमध्ये घेतल्या ना तर चूक सुधारण्यासाठी आणि पर्यायानं पुढे जाण्यासाठी प्रोत्साहनच मिळेल माणसांचे चेहरे जसे वेगवेगळे असतात ना तशी त्यांची आयुष्यसुद्धा वेगवेगळी असतात त्यामुळं तुलना ही घातक ठरू शकते जर अशी तुलना करायची सवय आपल्याला असेल तर आपलं मनोधैर्य कोसळल्याशिवाय राहणार नाही आयुष्यात प्रत्येकाची वाटचाल प्रत्येकाचे चढउतार हे वेगवेगळे असतात त्यामुळे एखाद्याकडे बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की हा पुढे गेला आहे आणि आपण मात्र अजून पुढे जाण्यासाठी प्रयत्नच करतो आहोत हे विचार वेळीच थांबवायला हवेत लोकांकडे बघण्याचा आपला एक सामान्य दृष्टिकोन असतो आपण नेहमी असाच विचार करतो की इतरांकडे काय आहे जे आपल्याकडे नाही हाच विचार धोकादायक असतो त्यापेक्षा जर याच्याच उलट विचार केला तर लोकांकडे काय नाही आहे जे तुमच्याकडे यामुळे आपण आपल्याकडे असणाऱ्या गुणांचा आदर करायला शिकू आपल्याकडे काय आहे याची जाणीव आपल्याला होईल आणि त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला योग्य ते प्रोत्साहन मिळेल पॉझिटिव्ह विचार करून स्वतःला बूस्ट देण्याचा प्रयत्न करायला हवा नकारात्मक विचार जर मनात आले तर त्यातून फक्त आपल्याला उणीवास दिसतील आपण कोणाबरोबर वेळ घालवतोय याकडे लक्ष द्या हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला उदास वाटतं खचून गेल्यासारखं वाटतं उत्साह वाटत नाही याचं कारण आपली संगतसुद्धा असू शकते आपल्या संगतीचासुद्धा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळं जास्तीत जास्त वेळ आपण कोणाबरोबर व्यतीत करतो याकडे लक्ष ठेवलं पाहिजे सतत नकारात्मक बोलणारी नकारात्मक विचार करणारी लोक घातक असतात आणि यांच्या संगतीत राहून आपली विचारसरणीसुद्धा बिघडण्याची शक्यता असते म्हणून आपल्यातली ऊर्जा जर धगधगती ठेवायची असेल तर आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा तशीच पॉझिटिव्ह व्हावीत आयुष्यात सतत आनंदी असणारी आपल्या प्रसन्न विचारांनी दुसऱ्यांना आनंदी करणारी माणसं जर सतत आपल्या आजूबाजूला असतील ना तर त्यातून एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होऊन ती आपल्याला मिळते जी आपल्या प्रगतीसाठी अतिशय उपयोगी ठरते श्रोते हो या सगळ्याचा विचार करून जर या गोष्टी आचरणात आणल्या ना तर यश आपल्यापासून फार लांब नाही यानुसार टाकलेलं आपलं प्रत्येक पाऊल हे प्रगतीच्याच दिशेनं असेल हे मात्र नक्की तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका